आल्यानंतर मात्र काही केलं नाही. तर असो चला छोटे छोटे इलाज करा. आता हाडांची काळजी घ्या. सगळ्यात मस्त आणि सगळ्यात चांगलं तुम्हाला सांगू का, चुना घ्यायचा डाळीच्या, छोटी डाळ हरभऱ्याच्या डाळी एवढं चुना घ्यायचा, ते पाण्यात टाकायचा, मिक्स करायचं आणि ते पाणी प्यायचं, रोज प्या. हाडांचा जर काही प्रॉब्लेम राहिला तुम्हाला तर तुम्ही सांगाल ते ऐका, सांगाल ते ऐका. चुना कुणी स्त्रियांनी पुरुषांनी सगळ्यांचं आहे, पण ते घ्यायचं आणि तेवढाच खायचा आहे, खूप चांगलं असतंय, खूप चांगलं. हाडांचे सगळे प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व्ह होऊन जातील. असे कितीतरी इलाज आहेत आपण करू शकतो. गुडघी दुखीचा त्रास आहे, कंबर दुखीचा. आता त्यांनी आल्याचा लेप लावला, किती दिवसात बघा, 15 दिवस झालं माझ्याकडे येऊन. तुम्ही 15 दिवसात आता ते आतापर्यंत 50% बरे झाले. आज भेटल्यावर मला 50%, आणि पुढच्या वेळी मला भेटायला येईल त्यावेळी 100% बरं असणार आहे. आणि ते चॅलेंज आहे एवढ्यांची सगळ्यांच्या समोर. तसं तुम्ही पण या बघा आणि मग सांगा माझ्या इथं. मग असे वायकर साहेब म्हणाले खाया पियाला घालतात, पियाला म्हणजे पाणी वगैरे प्यायला देतात, चहा प्यायला देतात, तर ते देतो ना तिथं, तर ती पण एक सेवा आहे. बरोबर तुम्ही पण करून बघा. जर कोण खरंच गरजू असतील काय असेल, माझे लोक एवढा विश्वास ठेवून येतात, त्यांना खाऊ पिऊ घालणं म्हणजे भाग्य लागतं. बरेच लोक मला म्हणतात तुम्हाला कसं काय परवडते, अहो सेवा करायला परवडायला, गाडगे महाराजांनी काय परवडायला बघितलं होतं, काय व्यवसाय काढला का? बरोबर आहे ना, व्यवसायात नफा तोटा बघायचा असतो, इथं सेवेत बघायचा नाही. म्हणून तुम्हालाही सांगेन जितकं पॉसिबल असेल, ज्यांना वाटतं की आता आपलं वय संपलंय काय करू शकत नाही, आता काय इथनं पुढे आम्ही करणार आहे, त्यांनी सेवा करा. बघा तुम्ही सेवा करा, खूप फायदा होऊ शकतोय, करण्यासारखं भरपूर आहे. इथं एखाद्याला मदत करा, एखाद्याला आधार द्या, तुम्ही बघा सगळं ठीक होऊन जाते. अशा पद्धतीने संधिवात वगैरे असेल, आता या वयात संधिवात वगैरे असतोय जास्त करून, तर बघा तिळाचं तेल प्यायचं आहे, तिळाचं तेल प्यायचं. जिथं बोटं वगैरे वाकडी झालेली असतात बघा जास्त करून, तर त्यांनी बदाम तेल आणि तिळाचं तेल एकत्र मिक्स करून रोज मॉलिश करायचं आणि शेक द्यायचा, तव्याला कापड लावून शेक द्यायचा त्याला दोन्ही बाजूने, आणि मला सांगायचं की हळूहळू बोटं सरळ व्हायला लागतात. करून बघा आणि मग सांगा. हे आपण करू शकतोय घरच्या घरी. त्याला वंगण मिळायला पाहिजे, ते तुपातून मिळतं, ते तिळाच्या तेलातून मिळतंय, तर हे करत चला. असे कितीतरी इलाज आहेत. आता डोळे आहेत आपले, डोळे सगळ्यात महत्वाचं आहे. मगाशी सांगितलं लाल मिक्स करून लावायला, पण अजून सांगेन तुळशीच्या पानांचा पण रस तुम्ही घालू शकता दोन दोन थेंब रोज रात्री. तुळशीच्या पानांचा रस घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला डोळ्यांचे आजार सगळे निघून जातात, लाळ घातल्यानंतर निघून जातात. त्याने अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर दगडी पाला माहिती आहे ना काय म्हणतात इकडे, मुतखड्यावरती चालतोय मी सांग, धावटीचा पाला, तर त्याचाही आठवड्यातून एकदा तरी एक एक थेंब टाका. ज्या नसा कमजोर झालेल्या असतात तर त्या निघून जातात बघा त्याच्यातून. गावटीच्या पानांचा तुम्ही एक एक थेंब रस टाकायचा आहे, पण डोळ्यात घालायचा आहे. कानात वगैरे आता ऐकायला येत नाही, त्यांनी कांद्याच्या रसाचा तुम्ही ऐकला असालच, पण अजून सांगतो. तर तुळशीचा रस कोमट करायचा, कानामध्ये घालायचा, कापूस लावायचा, तासाभरानंतर काढायचा आणि स्वच्छ करायचा, त्यांनाही चालतंय. शेळीचं दूध जर मिळालं तर ते शेळीचं दूध तुम्ही कानामध्ये कोमट करून टाकायचं आहे, तासभर ठेवायचं, तासानं काढून टाकायचं. बघा ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचाही खूप फायदा होऊन जाईल. शेळी फार महत्वाची आहे, शेळीचं दूध त्या पद्धतीने तुम्हाला होऊन जाईल. अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर असे म्हणजे कितीतरी इलाज आहेत आपण करू शकतो घरच्या घरी. दात मजबूत ठेवायचे असते तर पेरूचं पान, आंब्याचं पान, अशोकचं पान चावून खायचे. जे जे झाडाची पानं मिळतील ते चावून खाण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून कॅल्शियम पण मिळेल. तंबाखू खाण्यापेक्षा ते खावा, खरं वाटलं ना तुम्हाला बघा तंबाखू सुटत नाही ना, चव येते. तर ज्यावेळेस तुम्हाला ते तलप येते ना, त्यावेळेस आंब्याचं पान काढायचं चावून खायला सुरुवात करायचं, पेरूचं पान काढायचं चावून खायला सुरुवात करायचं. जितकं नॅचरल होईल तुम्हाला शेळी पाळायची गरज लागणार नाही. स्वतः जर खायला लागलं तर शेळीचं दूध, शेळी प्रोसेस होऊन दूध तयार होणार, त्यापेक्षा तुम्ही जर खाल्लात नॅचरल तुमच्या बॉडीमध्ये मिळत जाईल. जे जे फळ आपण खातो त्या त्या फळाचं ना झाड आहे ना त्याचं पान खायचं. अजून जर सांगतो गुडघेदुखीचा अत्यंत त्रास आहे, सहनच होत नाही, मला मिनिटात बरं व्हायचं आहे एका मिनिटात, तर बाबळीची साल काढायची आणि ती पाण्यात टाकून ना कडक उकळवायचं, ते पाणी कडक उकळवायचं आणि ते पाणी ना तुमचं जे गुडघे दुखत असतील किंवा पाय दुखत असतील, बऱ्याच लोकांचं गुडघ्यापासून खाली पाय दुखतात, मांडीपासून खाली पाय दुखतात, कमरेपासून खाली, तर ह्यांनी काय करायचं त्या पाण्यानं तिथनं खाली धुवून टाकायचं सगळं. ते कोमट पाणी, गरम पाणी ते ओतून घ्यायचं सगळ्या गुडघ्यावर, कमरेवर ओतून घ्या, चालतंय आणि मला 10 मिनिटानं फोन करायचं बरं वाटतंय का नाही ते करून बघा. बाबळीची साल असेल, उमराच्या सालीचं तुम्ही जर समजा उमराची साल तसंच करायचं, थोडी उमराची साल काढायची, पाण्यात घालायची, कडक उकळवायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये, साधारण आपल्या हाताच्या 4 बॉटल तुकडा जेवढा होतो ना एवढा तुकडा घ्यायचा टाकायचा, कडक उकळवायचं ते पाणी,
गाळून घ्यायचं आणि प्यायचं हे पाणी. आयुष्यात कधी किडनी फेल जाणार नाही हे करून बघा. उमराच्या सालीचं म्हणजे किडनीला आता लघवीला त्रास होतोय, प्रोस्टेड वाढलेले आहे बऱ्याच लोकांना, किंवा लघवी कंट्रोलच राहत नाही, शुगरचा त्रास आहे, त्या लोकांनी हे करून बघा. उमराच्या सालीचा काढा करून प्यायचं, बघा त्याचा फायदा तुम्हाला खूप होऊ शकतो. आणि खरोखर सांगू का, जर म्हणजे केळ हे जेवल्यानंतर शक्यतो करून अर्ध तासाने केळ खा बरं, फार गरजेचं आहे ते. रोज रात्री जेवल्यानंतर शुगर असू दे, बी पी असू दे, काय असू दे, ऑटोमॅटिक तुमचं कमी व्हायला लागतं. हे आपल्याला स्वीट डिश आहे, गुळाचा कडा खात चला, शुगर होत नाही तुम्हाला. कितीतरी गोष्टी आपण पाळू शकतो आणि टाळू शकतो, पण शक्यतो करून रात्रीचं जेवण आजपासून साठीतल्या त्यांनी बंद करायचं आहे. 75 नंतर तर जेवूच नका हे माझं स्पष्ट मत. आता जे आहेत ना तर ते खात चला तुम्ही. असं कितीतरी गोष्टी आपण पोटांच्या साठी करू शकतो. ज्यांना सारखं सारखं संडास वाटी रक्त पडतंय तर त्यांनी सलग 8 दिवस फक्त तूप आणि भात खायचा, तूप भात खायचा. बघा आयुष्यात परत प्रॉब्लेम येणार नाही, 8 दिवस मात्र हेच करायचं. हे सगळ्यात मोठं औषध आहे त्याच्यासाठी. शेम पडतोय तर दही आणि केळ खायचं. शेम पडत असेल ना रात्री तुम्ही दही आणि केळ खालात की सकाळपासून शेम पडणं बंद. बरेच लोक बघा विनाकारण प्रेशर देत बसतात, आल्यासारखी आल्यासारखी भावना होते, येत तर नाही पण आल्यासारखं वाटत असतं असं सारखं. जाऊन आलीत ना आणि जरा यावं काय जाऊन, तर ह्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे असं समजायचं. ह्यांना काय पोटविकार वगैरे काही नसतो या लोकांना. तर ह्यांनी काय करायचं की शक्यतो करून जेवढं तुम्हाला एनर्जेटिक फूड घेता येईल तेवढंच घ्यायचं आहे, आणि ते पण रात्रीचं तर अजिबातच नाही. आणि या लोकांनी शक्यतो करून सकाळी सकाळी जर दही भात खाल्ला तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट. आणि रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊन झोपायचं, जिऱ्याचा काढा करायचा. वाटल्यास त्यात थोडासा ओवा टाका, जिरे आणि ओवा. जिऱ्याचा काढा जर केला तुम्ही आणि वाटीवर पिला तर सकाळी 1 स्ट्रोकमध्ये काम खालास, खेळ खालास, तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत त्रास होणार नाही. सारखं सारखं जायची जी भावना होते का नाही ती होणार नाही. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना कसं असतंय की नाश्त्यानंतर काय करायचं, नाश्त्यानंतर तुम्ही जर आता सकाळी नाश्ता पाणी करताना त्याच्यानंतर तुम्ही धन्याचं पाणी प्यायचं. धने असतात ना आपले, कोथिंबीर येते त्याला धने म्हणतात ना, तर धने, धन्याचं 1 चमचा धने 1 वाटी पाण्यात टाकायचं, उकळायचं, गाळायचं आणि हे पाणी तुम्ही सकाळी प्यायचं. कुठल्याही प्रकारे युरिनमध्ये तुम्हाला किडनीमध्ये स्टोन राहणार नाही, पोटा साफ सारखं सारखं जावं असं वाटणार नाही, किंवा कुठल्याही प्रकारे उष्णता राहणार नाही. आणि हे जर तुम्ही सांभाळत आरोग्य तर तुम्हाला 100 वर्षापर्यंत निरोगी जीवन जगता येईलच. पण आज आपण स्वतः जसं प्रयत्न करतो तसं माझ्या माता भगिनींना अगदी कळकळीची विनंती आहे. तर खरं सांग का, हे सांगताना माझ्या खरंच डोळ्यात पाणी येतं. तर आज माता भगिनी काय करतात की आपल्या बाळाला अंगावरचं दूध पाजत नाहीत. तर हे जर समजा अंगावरचं दूध पाजलं तर त्याचीही रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारण आज मला वाटते फॅशनच्या नावाखाली किंवा आपला स्वतःचा फिटनेस कसा राखता येईल त्यासाठी दूध न पाजणे किंवा दूध पाजल्यानंतर बॉडी खराब होते, फिटनेस खराब होतो, किंवा काय माहीत नाही कशासाठी काय करता ते. पण मला वाटते की पाजावं, कारण आपलं बाळ, आपल्याला भारत देश जर आपला सक्षम करायचा असेल तर खरंच उद्याचा भारत आपला सक्षम व्हायला पाहिजे, आजचा भारत सक्षम व्हायला पाहिजे. आणि ह्यासाठी आपला आजचा तरुण किंवा तरुणी आजची खरंच ती निरोगी असली पाहिजे. कारण आजारानं जर असेल, आजारी भरलेलं असेल किंवा इम्युनिटी पॉवर कमी असेल, जाता जाता कुठलाही त्याला व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. आणि हे होऊ नये असं वाटत असेल लहान मुलांनासुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तर माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही खरंच स्वतःच्या अंगावरचं दूध पाजणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाला तुमच्या स्वतःच्या अंगावरचं दूध पाजलं पाहिजे, तुम्हीही सकस आहार घेतला पाहिजे, तुमची इम्युनिटी वाढली पाहिजे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती जेवढी वाढेल तेवढं तुमच्या अंगावर दूध पिणाऱ्या बाळाचीही रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढेल. आणि दूध पिल्यानंतर त्या बाळाला म्हणजे निरोगी ठेवायचं असेल, त्याची हाडं मजबूत करायची आहे किंवा त्याची बौद्धिक क्षमता वाढायची आहे वाढवायची असेल किंवा कुठल्याही प्रकार त्याच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या चांगल्या ठेवायच्या असतील, कधी भविष्यात त्याला बघा की मी म्हणतो आहे गाडी, बंगला, पैसा, अडका, सोनं, नाणं काही देऊ नका, पण त्याला एक चांगलं आरोग्य देऊया आपण. आणि ते जर द्यायचं असेल तर दूध, अंगावरचं दूध पाजल्यानंतर त्या बाळाला मधाचं बोट चाटवायला विसरू नका. दिवसातून 1 किंवा 2 वेळा फक्त हे मधाचं बोट चाटवा त्याला,
एक वेळ चाटवलं तरी खूप आहे, त्याच्यातून त्याची हाडं मजबूत होतील, त्याची बुद्धी चांगली होईल, त्याला कुठल्याही प्रकारे